पांच वर्षापासून जेव्हापासून भाजपचं शासन केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आलेलं आहे तेव्हापासून अल्पसंख्याक समाज असून द्या दलित समाज असून द्या यांच्यावर अत्याचाराचा हा कळस गाठलेला आहे। रोहित वेमुलापासून अखलाक पासून तर आता अशरफ पर्यंत अशा प्रकारे अनेक तरुण जीवांचे जीव घेण्याचा प्रयत्न डॉक्टर पायलच्या माध्यमातून त्यांना आत्महत्या प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या जातीवादी शक्तींनी केलेला आहे आणि या जातीवादी शक्तीला कुठेतरी आळा घालण्याचं काम हे मोदी सरकार करत नाही, कारण जे काही त्याच्या मागे आरोपी सापडतात ते जातीवादी शक्तीने पोसलेले हे भाजप आणि आरएसएसने पोसलेले असतात आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याक आणि दलित समाजावर आज अत्याचार चालू आहे आणि या अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे। ह्या आंदोलनामागे फक्त मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ह्या संघटना नसून तर आमची आयटेक संघटना आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी संघ आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे, जेवढे पुरोगामी विचारसरणीचे संघटना आहेत ते या आंदोलनाच्या मागे आहेत आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक इशारा देऊ इच्छितो का तुम्ही जर अल्पसंख्याक समाजाला अतिरेकी कारवाई करण्यासाठी भात पाडणार असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, ह्या देशाला भोगावे लागणार नाही हे लक्षात घ्या, कारण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इथल्या दलितांनी मुस्लिमांनी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे आणि हे बलिदान वाया जाणार नाही याची नोंद मोदी सरकारने घ्यावी आणि मोदी सरकार असेच अत्याचार जर होऊन आणि डोळे मिटून बसणार असेल तर त्यांना इशारा आहे तुम्ही किती ताकदीमध्ये असाल, तुमचं उत्तर बहुजन समाज दिल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी। आज आमच्या कार्यक्रमामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे राजूभाई देसले आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो।